आता इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे जो आपल्या केमिस्ट्रीला पण आणि फिजिक्सला पण आपल्याला हेल्पफुल होईल. कॅल्क्युलेट द मास ऑफ 18.066 × 10⁻²³ मॉलिक्युल्स ऑफ सल्फर डायऑक्साइड. म्हणजे काय म्हणलेलं आहे, जर एवढे मॉलिक्युल्स असतील, एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील कुणाचे, सल्फर डायऑक्साइडचे, तर त्याचं मास किती असेल, म्हणजे एवढ्या मॉलिक्युल्सचा सल्फर डायऑक्साइडचे एवढे मॉलिक्युल्स म्हणजे त्याचं एकूण वजन किती असेल ते काढायचं आपल्याला. कशावरून? नंबर ऑफ मोल्सच्या फॉर्म्युल्यावरून. नंबर ऑफ मोल्स आपल्याला दोन फॉर्म्युले मिळतात. एक तरी सगळ्यात पहिला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय, ॲक्च्युअलमध्ये जे मास आहे ते मास डिवायडेड बाय मोलार मास. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये जे मास आहे, गिवन मास डिवाइडेड बाय मोलार मास इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स येतं. किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर. ठीक आहे, सो आपल्याला त्याने आता काय दिलेलं आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले आहेत आणि वरून अजून काय दिलेलं आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सोबतच काय दिलेलं आहे, ह्याचं मोलार मास दिलेलं आहे. ठीक आहे, आणि काढायचं आहे काय आपल्याला, हे काढायचं आहे. म्हणजे आपण डायरेक्टली यांच्या फॉर्म्युल्याला न जाता डायरेक्टली आपण काय करू शकतो, हा इक्वल करू शकतो. म्हणजे ह्याच्या ह्या चार क्वांटिटीपैकी तीन क्वांटिटी आपल्याला माहीत आहेत, एक क्वांटिटी माहीत नाही ती काढू शकतो. म्हणजे एकदा नंबर ऑफ मोल्स काढून परत इक्वेट करण्यापेक्षा आपण इथंच कम्पेअर करू शकतो. मग आता गिवन मास तरी आपल्याला काढायचं आहे, जे किती मास आहे त्या सल्फर डायऑक्साईडचा. त्याच्या आधी आपण सल्फर डायऑक्साईडचं मोलार मास काढून घेऊया. किती येते ग्रॅम मॉलिक्युलर मास सल्फर डायऑक्साईडचं? सल्फरचं येईल 32, ऑक्सिजनचं एकाचं 16 आणि दोघांचं किती होईल, दोघांचं मिळून होईल 32. सो ह्या दोघांचं ॲडिशन विल बी सल्फरचं मोलार मास किती होतं आहे, 32 + 32 विल बी इक्वल्स टू 64. ठीक आहे, हे झालं त्याचं मोलार मास. आता आपल्याला काय काढायचं आहे, जे मास आहे ना ते मास काढायचं आहे. हे आहे, हे आहे, घेऊन टाका. किती येते बघा, याला जर मी पुटअप करायला गेलो इथं ह्या प्रकारे, यमच्या बदली यम जे आपल्याला काढायचं आहे, डिवाइडेड बाय मोलार मास जे की 64 आलं आपलं जस्ट, इज इक्वल्स टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्यांनी दिलेले आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, 18.066 × 10⁻², डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर. अवोगॅड्रो नंबर किती आहे, अवोगॅड्रो नंबर किती आहे, 6.022 × 10⁻². सो दिस विल कॅन्सल अँड 6 1s 6 3s आहे, परफेक्ट तुम्हाला मल्टिपल भेटतील. हे कॅन्सल झाले. सो यम इज इक्वल्स टू ह्या 64 इकडे 3 सोबत मल्टिप्लाय करायला पाठवा, 64 × 3 होईल आणि आन्सर विल बी 4 3s 12, 192. 192 ग्रॅम विल बी दी आन्सर. म्हणजे याचा अर्थ काय होतो तो बघा एकदा, की एवढे मॉलिक्युल्स आहेत, किती, 18.066 × 10⁻²³ मॉलिक्युल्स आहेत कुठल्या कंपाऊंडचे, सल्फर डायऑक्साईडचे. एवढे मॉलिक्युल्स असतील तर त्यांचं मास किती असेल आणि ते आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने काढता आलं. इथं बघा काय काय केलेलं आहे, हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे अवोगॅड्रो नंबर, हे मॉलिक्युलर मास म्हणजे मोलार मास आणि हे जे त्याचं मास किती येईल ते. ठीक आहे, हे कसं कॅल्क्युलेट केलं ते बघा, त्यानंतर कुठं काय काय पुटअप केलं ते बघा. आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला आता ऑटोमॅटिकली यायला पाहिजे, म्हणजे हे तुमच्या सिलेबसमध्ये नसणार आहेत पण हे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत आहेत असं समजूनच बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला येत असतील. ठीक आहे, सो या प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करत चला, जे पण असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते. थँक्यू फॉर लिसनिंग.